सध्या स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक नावनिपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखणे, मुलींना मोफत शिक्षण, मोफत बस प्रवास, विविध प्रकारच्या विमा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. परंतु अद्यापही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात समाज जीवनात स्त्री जन्माचं आजही विशेष महत्व नसून मुलींच्या जबाबदारीच्या भावनेतून पालक मुलीला नकुशीच्या भावनेतून पाहत असतात. परंतु म्हाळुंगे गट नंबर 2 येथील दादासाहेब बनसोडे यांच्या धाकट्या सुनबाई मंजुळा यांनी नुकताच गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या निमित्तानं बनसोडे परिवाराचा आनंद ओसंडून वाहत होता. मुलगी जन्माला आली म्हणून तिचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं आहे. सगळा परिवार स्वागतासाठी तयार झाला होता. फुलांच्या पायघड्या, फुगे, हार यांनी घर सजवण्यात आलं होतं. संध्याकाळी मुलीचे वडील तानाजी बनसोडे आणि सर्व परिवार, नातेवाईक यांनी मोठ्या धुमधडाक्यात मुलीचं स्वागत केलं. सध्याच्या काळात महिला अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत. अनेक आघाड्यांवर महिला नेतृत्व करत असून एक स्त्री शिकली तर संपूर्ण परिवार शिक्षित होतो. त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यात आलं आहे. कृष्णा लावंड, स्टार महाराष्ट्र न्यूज, माळशिरस.